काय महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत। बातमी महत्त्वाची आहे। पुणे जिल्ह्यातील नामांकित व पंचतारांकित रांजणगाव गणपती MIDC परिसरातील ढोक सांगवीत स्थलांतरित कामगारांनी गणेश मंडळाला राम रहीम मित्र मंडळ नाव देऊन घडविले जातीय सुलुक्याचे दर्शन। हिंदू मुस्लिम या दोन्ही धर्मातील महत्त्वाचे समजले जाणारे गणेश उत्सव व मोहरम हे दोन्ही सण एकत्र आल्याने राम रहीम मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली। हिंदू मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोकांनी जुन्या गोविंदाने एकत्रित कायम राहावी यासाठी गणपती बसून मित्र मंडळाला राम रहीम नाव दिल्याची माहिती पत्रकार विश्वान बागवन यांनी दिली आहे। या गणेश उत्सवाचा विसर्जन कार्यक्रम यावेळी घेण्यात आला। शेवटच्या आर्थिक कार्यक्रमाला ढोक सांगवीचे सरपंच शोभा शेलार, दशरथ शेलार, पत्रकार रिजवान बागवान, देवा चव्हाण, शहादेव रोकडे, जालिंदर लोखंडे, रामा लोखंडे, रुबी शेख आदी उपस्थित होते। प्रतिनिधी रिजवान बागवान, अहमदनगर।